नमस्कार. द्राक्ष बाजार मधून मी विजय कुमार तासगाव यश अॅग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, छाटणीचे दिवस यायला लागलेत. छाटणी पूर्व तयारी आपण काम करण्याच्या विचारात आहोत. बागेत जून जुलै ऑगस्ट बऱ्यापैकी आपण काम जास्त केलेलं नसतं. तर धान पेरलेलं असतं, त्यांच्या पेरलेला असतो आणि बागेत रोग आणि कीड नियंत्रणासाठी सुद्धा आपण काम करून ठेवलेलं असतं 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान. आणि आता सप्टेंबर चालू होतोय आणि बागेतलं वर्क, बागेतलं काम आपण जे आहे, तण काढणी, ध्यांच्या काढणी, बागा साफ करणे, हे चालू करण्या अगोदर बागेत जर रोग नियंत्रण आपण करण्याचा प्रयत्न केला बागायतदार बंधूंनो, तर त्याचा खूप मोठा इफेक्ट मिळतो, खूप मोठा. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, अगदी साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जे आपण बागेची छाटणी घेतलेली असते, बाग छटत चाललेला असतो आणि एखादा शेंडा गड्याझातनं बिन छटता राहिलेला असतो. लक्षात घ्या, एखादा शेंडा गड्याझातनं बिन छटता राहिलेला असतो. बाग फुटते, पेस्ट लावतो, बाग फुटते, बाग विरळणी चालू करतो आपण. अशा वेळी जिथं शेंडा छटायचा राहिलेला आहे त्याच्या आजूबाजूच्या पानावरती तुम्हाला करपाणी डावणी दिसतो. जिथं झेंडा बिन छटता राहिलाय अशा ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे छाटणी पूर्व रोग व्यवस्थापन किती महत्वाचं आहे लक्षात घ्या. ह्यासाठी जर आत्ता बागेत ट्रायको सुडो M45 किंवा ट्रायको सुडो अँट्रॅकॉल जे तुमच्याकडे शिल्लक असेल ते असा जर एखादा जर आपण बागेला स्प्रे दिला तर हिथं आपल्याला रोग कंट्रोल 50% जास्त आणता येतो. कोणत्याही मशागतीचं बागेत काम चालू करण्या अगोदर बागेला बोर्डोची आणि किंवा जास्त दिला स्प्रे एखादा तर चांगली गोष्ट आहे, खूप मोठा खर्च आहे अशातला बाग नाही, 300-400 रुपयात काम होऊन जाते. जर असे जर 2 स्प्रे आपण टाकून दिले तर किमान 1 जरी स्प्रे टाकला तरी आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होतोय लक्षात घ्या. बागायतदार बंधूंनो, हा स्प्रे सुद्धा आपण उत्पादन खर्चात मोजायचा आहे आणि यंदाच्या छत्तीचा उत्पादनाचा खर्च आपला फक्त 50 ते 52 हजार रुपये असला पाहिजे लक्षात घ्या. इतक्या कमी खर्चात द्राक्ष बागेचं औषध व्यवस्थापन आपल्याला करता येतं. खत व्यवस्थापन 20 ते 25 हजार रुपयात, म्हणजे 70 ते 75 हजार रुपयात आपली खत आणि औषध हे सगळे मनी लांब बीम सगळं काय असेल ते सगळं संपलं पाहिजे. अशा बेताने जर आपण रोग व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला तर बागायतदार बंधूंनो अत्यंत चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला होऊ शकतो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण संवाद साधताना सांगितले की गुळीगड होऊ नये म्हणून आत्ता काय काम करायला आणि फोडो जाऊन बागेत रोग येऊ नये म्हणून आत्ता काय काम करायला, हे व्हिडिओमध्ये आत्ता मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. बागायतदार बंधूंनो, जास्तीत जास्त चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, नक्की कमेंट करा. मी तुम्हाला नक्की सांगतो की यंदाचा खर मालाच्या छाटणीचा खर्च हा नीचांकी असेल. आपण सगळ्या विषयावर बारीक विषयावर थोड्या थोड्या गोष्टीतून संवाद साधत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बागायतदार बंधूंनो, ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण ऍप डेव्हलप केले, ते ऍप घ्या आणि त्या ऍपला जरी थोडे पैसे गेले तरी चालतील, पण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.